असती ती टोटल बॉडी आज तक आहे त्यांनी घेतलेली नाही, कारण की सभासदांचा तो अधिकार आहे की त्यांना टाळेबंद संस्थेमध्ये चाललेला कारभार, संस्थेमध्ये झालेली प्रगती आणि तो त्या जनरल बॉडीच्या माध्यमातून त्यांना तो त्यांच्या समोर येतो. पण सध्याची अस्तित्वात असलेल्या बॉडीने त्यांनी आज तगायत असा कोणताही प्रयोग केला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंग या नावाने एक संस्था मुस्लिमांच्या विकासासाठी दिली, तर त्या बोर्डिंगचा कारभार घटनेप्रमाणे चालतो. पण घटनेप्रमाणे 2007 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर आज तागायत अस्तित्वात असलेल्या संचालकांनी एकही जनरल बॉडी बोलवली नाही, किंवा समाजात त्या संस्थेमध्ये चाललेल्या कारभाराची माहिती ज्या सभासदांना अधिकार आहेत त्या सभासदांना ते जे अधिकार प्राप्त होऊ दिले नाहीत, आणि त्यांना वारंवार आम्ही समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन त्यांना समक्ष भेटून लिखी देऊन वारंवार मागणी केली ह्या जनरल बॉडीची, त्यांनी आज तागायत बोलवली नाही. म्हणूनच आम्ही जनरल बॉडी घ्यावी, हिशोब किताब दाखवावा ह्याकरिता आम्ही दिनांक सोमवार या दिवशी अमरण उपोषणास आमचे कार्यकर्त्यासह आम्ही बसत आहोत. 2007 ते 2010 पर्यंत यांची कालावधी निवडून आल्यानंतर होती. त्याच्यानंतर यांनी जनरल बॉडी बोलवली नाही. सभासदापर्यंत संस्थेचा जे हिशोब आहे त्यांनी ते दाखवला नाही. आणि 2 वर्ष 2013-2014 या फुटबॉलच्या स्पर्धा हे घेत आहेत, पण त्याचा संस्थेमध्ये त्याचा हिशोब नाही. आणि बक्षीस किती कुणाकडनं आणलं याची लिखी पावत्या बी नाहीत. तर ह्याकरता जनरल बॉडी घेणे गरजेचं आहे, आणि जनरल बॉडी घेऊन सभासदापर्यंत पूर्ण हिशोब येणे गरजेचं आहे. तर संस्थेमध्ये जे कर्मचारी आहात, जे आमचे मशिदीमध्ये इमाम म्हणून जे धर्मगुरू आहात, त्यांचं जवळजवळ 18 महिने त्यांनी पगार दिलेला नाही. ह्याकरता वारंवार त्यासने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून सांगितलं की त्यांचा पगार तुम्ही द्या, तर ते पगार द्यायला तयार नाहीत. आणि त्यांनी अर्ज लिखी दिला की माझी परिस्थिती आत्ता सध्या बिकट आहे, पगार देणं गरजेचं आहे. तर आम्ही बाहेरनं त्यासनी जे सामाजिक आमचे जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं गोळा करून दिलं, पण ही काय 18 महिने झालं पगार दिला नाही. ह्याकरता आम्ही उपोषण 24 तारखेला दसरा चौकात दारात बसत आहे. याकरता आम्हाला सगळं समाजातनं पाठिंबा मिळत बी आहे.